हे प्रकरण भारत व ब्राझील या दोन देशांच्या लोकसंख्येच्या संबंधी आहे. आपण आता भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन असते. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्वाचे घटक असतात. आपण या अनुषंगाने या पाठाचा अभ्यास करूया. भारताची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 121 कोटी इतकी आहे. भारताने जगाच्या क्षेत्रापैकी 2.41% भाग व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% लोकसंख्या भारतात आहे. 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौकी मी इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या घनतेनुसार भारताचा दक्षिण भाग व उत्तर भारतीय मैदानात लोकसंख्येची केंद्रितता जास्त पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या मध्यम घनता असलेला भाग हा आपल्याला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उडीसा व पश्चिम बंगाल तसेच आसामच्या मैदानी प्रदेशात पाहायला मिळते. भारतामध्ये त्याचप्रमाणे राजस्थान, मेघालय, त्रिपुरा, गुजरात या राज्यांमध्ये लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आहे. सर्वात कमी घनता ही जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या पर्वतीय प्रदेशात प्रतिकूल हवामान असणाऱ्या प्रदेशात पाहायला मिळते. आता आपण पाहूया ब्राझील देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ब्राझीलने जगाच्या क्षेत्रापैकी 5.60% भाग व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 2.78% लोकसंख्या ब्राझील मध्ये आहे. ब्राझील मधील लोकसंख्येची घनता 23 व्यक्ती प्रति चौकी मी इतकी आहे. पूर्व किनारपट्टीच्या भागात लोकसंख्या केंद्रित झाली आहे. आपण अभ्यास करताना हे पाहिलेच आहे की ब्राझीलचा पश्चिम भाग अमेझॉन खोऱ्याने व्यापला आहे. ब्राझीलच्या पूर्वेकडे असणारा रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो या शहरामध्ये लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतरचा ब्राझीलचा उत्तर भाग पाराना, सांता कॅटरिना या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आढळते. उर्वरित ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत कमी असून ती 50% कमी आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची काही महत्वाची वैशिष्ट्ये पाहूया. एक, लोकसंख्येची घनता. दर चौरस किलोमीटरला असणाऱ्या लोकांच्या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. दर चौकीमी मध्ये अ या चित्रात लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळते. तेवढ्याच आकारमानामध्ये आपल्याला आ या चित्रामध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्याने जाणवते. दोन, लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर 1000 पुरुषामागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. भारत व ब्राझील यांचा लिंग गुणोत्तराचा अभ्यास करताना ब्राझील मधील लिंग गुणोत्तराचा आपण विचार करूया. या आलेखावरून ब्राझीलचे लिंग गुणोत्तर सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, 1961 ते 2011 पर्यंत ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा अभ्यास करताना 2001 नंतर ब्राझीलच्या लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. याचा अर्थ 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची असणारी संख्या वाढलेली आहे. ब्राझील मधील लिंग गुणोत्तर गेल्या अनेक दशकात लिंग गुणोत्तर 1000 जास्त आहे. 2001 पासून स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते. या तुलनेत आता भारत लिंग गुणोत्तर याचा अभ्यास करूया. आपल्या लक्षात येईल की भारताचा आलेख पाहता 1961 पासून 2011 पर्यंत कमी अधिक प्रमाणात चढ उतार झालेला आहे. आलेखाचा एकूण निष्कर्ष काढता येईल की भारतात पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. 1991 पासून लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झाली आहे. भारतात लिंग गुणोत्तर कमी असल्यामागे अनेक सामाजिक कारणे पाहायला मिळतात. आपण पुढचे वैशिष्ट्य पाहूया, ती म्हणजे वय व लिंग मनोरा. ब्राझील मधील वय व लिंग मनोऱ्याचा अभ्यास करता असे लक्षात येईल की ब्राझील मध्ये वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वय संरचना पाहता ब्राझील हा देश हळूहळू वृद्धाकडे झुकताना आपणास दिसतो. या तुलनेत भारताचा वय व लिंग मनोरा पाहताना आपणास असे लक्षात येईल की भारत हा तरुण वयोगट असणारा देश आहे.
म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. भविष्यामध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल असे मानले जाते. पुढचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर. ही लोकसंख्येच्या वाढीचे महत्वाचे घटक आहे. ब्राझीलचा आलेख पाहता 1960 पासून ते 2001 मध्ये येईपर्यंत लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला दिसतो. ब्राझीलमध्ये हा दर अत्यंत कमी आहे. भविष्यात ब्राझीलची लोकसंख्या वाढीची शक्यता फारच कमी आहे. या तुलनेत भारताचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल की 1961 ते 2011 पर्यंत भारताचा लोकसंख्येच्या वाढीचा दर कायम असल्याचे आपणास पाहायला मिळते. यात कमी अधिक प्रमाणात बदल झालेले आहे. लोकसंख्या वाढीचा दर भारतात जास्त आहे. 2001 ते 2011 दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटीने वाढली आहे. 1971 पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग जास्त होता. हा दर स्थिरावला आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्येचे पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आयुर्मान. कोणत्या देशाच्या आयुर्मानात झालेली वाढ म्हणजे ही समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे लक्षण असते. आरोग्यविषयक सुविधा, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती आणि जीवनसत्व आहार मिळाला तर आयुर्मान वाढते. विकसनशील देशात आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर ते हळूहळू वाढत आहे. आपण आता ब्राझीलचे आयुर्मान पाहूया. 1960 तुलनेमध्ये 2016 पर्यंत तर ब्राझीलच्या आयुर्मानात वाढ झालेली पाहायला मिळते. आलेखावरून असे लक्षात येते की ब्राझीलचे आयुर्मान सरासरी 75 वर्षे इतके आहे. 1960 पासून त्यामध्ये वाढ होताना दिसते. या तुलनेत भारताचा आयुर्मानाचा अभ्यास करूया. 1960 रोजी भारताचे आयुर्मान 40 इतके पाहायला मिळते. 2016 पर्यंत ते 60 आसपास गेलेले दिसते. भारताचे आयुर्मान 68 वर्षे इतके आहे. 1960 पासून त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. पुढील वैशिष्ट्य म्हणजे साक्षरता. ब्राझीलच्या साक्षरतेचा आलेख पाहता 1981 ते 2016 मध्ये साक्षरता दर हा जास्त पाहायला मिळतो. ब्राझीलची साक्षरता 92.6 इतकी आहे. ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारताच्या साक्षरतेचा विचार करता 1981 साली भारताची साक्षरता 40 इतकी आहे. 2016 पर्यंत ती 65 आसपास गेलेली आपल्याला पाहायला मिळते. भारताची सरासरी ही 72.2 इतकी आहे.